नमस्कार, मी ब्रिजमोहन पाटील, आपल्या सर्वांचं सकाळमध्ये स्वागत आहे. मी आत्ता आहे पुण्याचं वैभव असलेलं लक्ष्मी रोड, कारण की इथं मेन बाजारपेठ आपली लक्ष्मी रोडची आहे. पण महापालिकेनं जे इथं ज्या रस्त्यावर कामं केली आहेत, ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी महापालिकेने मोठं काम हाती घेतलं होतं. बऱ्याच वर्षांतर हे काम केलं जातं आहे असं महापालिकेनं सांगितलं. हे काम संपून आता जवळपास महिनाभर होत आलेलं आहे, मात्र लक्ष्मी रोड रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे ती आत्तापर्यंत अजूनही कायम आहे. पाहत आहोत इथे रस्ता दुरुस्त केल्यानंतर एकदा डांबरीकरण करण्यात आलेलं होतं, पण हे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं असं परत एकदा इथं डांबर टाकलेलं आहे. आता थोडंसं कडक ऊन पडल्यामुळं इथे परत रस्त्याची दुरावस्था झाली दिसते आपल्याला. बऱ्याच ठिकाणी डांबर वितळतो काय अशी स्थिती इथं आपल्याला दिसते आहे. खरं तर आता पाऊस थांबल्यानंतर रस्ते अतिशय व्यवस्थित झालं पाहिजे लक्ष्मी रस्ता, पण तसं न होता लक्ष्मी रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी अजूनही रस्ते खचलेले आहेत. जे त्या ठिकाणी रिसर्फेसिंग केलेलं आहे ते योग्य पद्धतीनं न केल्यामुळं खड्डे बरेचसे कायम आहेत. त्याच्यामुळं वाहनचालकांची जी आहे ती त्यांना त्रास सहन करावा लागतो. आणि आपण पाहत आहोत इथे जे ड्रेनेजचे समजा चेंबर बसवलेले आहेत ते बसवतानाही योग्य पद्धतीने बसवलेले नाही. इथंसुद्धा रस्ता खालीवर झालेला आहे, म्हणजे साफ रस्ता असा एका ठिकाणी आपल्याला दिसत नाही. अशा प्रकारे आम्ही आत्ता शिवाजी रस्त्यावर जाऊन आलेलो आहोत. शनरवाड्याच्या मागच्या बाजू एच व्ही कॉलेज देसाईची तिथं बाजू आहे, तिथे बऱ्याच ठिकाणी असे सगळे रस्ते खचलेले आहेत. मुळात पावसाळ्यामध्ये रस्ते दुरुस्त केले जाऊ शकत नाही जसं महापालिकेकडनं सांगितलं जात होतं, तरीही काम हातात घेण्यात आलं लोक नागरिकांसाठी. पण आता पाऊस थांबल्यानंतरसुद्धा रस्ते चांगले करण्याच्या बाजूनी महापालिकेचं कुठलंही महापालिकेचं नियोजन दिसून येत नाही आहे. मध्यवस्ती पुण्यामध्ये म्हणजे नारायणपेठ असो, शनिवारपेठ असो, बुधवारपेठ असो, या भागामध्ये बऱ्याच वर्षांतर काम झालेलं आहे. ह्याचं जरी स्वागत केलेलं असलं तरी आता काम संपल्यानंतर रस्ते हे पूर्ववत होणं खूप आवश्यक आहे. पण तसं न करता थातुरमातुर काम करण्याच्या दृष्टीने सगळी ही कामाची पद्धत सुरू आहे. यावर अधिकाऱ्यांचं नियंत्रण आहे दिसत नाही आहे, आणि स्थानिक जे राजकारणी आहेत त्यांचंही लक्ष नाही असं म्हणता येईल. कारण की जर लक्ष असतं तर सगळी कामं व्यवस्थित दिसली असती. पुढे आपण तिकडे कुंटे चौकात खरं पाहू शकतो, कदाचित कॅमेऱ्यात दिसेल की मी सांगू शकत नाही, पण अजूनही रस्त्यावर आडा रोडा तसाच पडलेला आहे. चेंबरची कामं व्यवस्थित झालेली नाहीत. मुख्य बाजारपेठेची ही अवस्था असताना तेही व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने महापालिकेचं त्या दृष्टीने पावलं उचलले जाऊ शकत नाही असं आपण सांगू शकतो. तर महापालिकेने याकडे लक्ष देऊन रस्ते व्यवस्थित करणं हे खूप गरजेचं आहे. पण लक्ष्मी रस्त्यावर दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत. आत्ता आपण लक्ष्मी रस्त्यावर गोखले हॉलच्या समोर आपण आत्ता आलेलो आहोत. या ठिकाणी पण आपण पोहोचता इथं जवळपास एक असा एक पट्टा आहे की इथं डांबरीकरण केलेलं आहे, पण हे अतिशय निकृष्ट दर्जाचं केलेलं दिसतं आहे. थोडंसं आपण खाली कॅमेरा घेतला तर आपल्याला लक्षात येईल खडी जी आहे ती निघालेली आहे. जी रस्ता एकदम व्यवस्थित खडी बसला पाहिजे, पण खडी नुसती अंथरलेली आहे, व्यवस्थित दबाई झालेली नाही, तर डांबर पण व्यवस्थित टाकलेलं नाही आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे. बऱ्याच ठिकाणी याच पद्धतीची कामं झालेली आहेत, पण असे जर निकृष्ट पद्धतीची कामं जर केलेली असतील, आता काही दिवसांनी परत पाऊस सुरू होईल, त्यामध्ये परत त्यांची मात्र नक्कीच त्यांना त्रास होणार आहे असं दिसतं. कारण की हे जरी खड्डे दिसत नसले तरी ह्या निकृष्ट पद्धतीच्या कामं खड्डे आहेत, मोठे खड्डे नसले तरी, आणि ह्याचा नक्कीच वाहतुकीवर परिणाम होतो, वाहनचालकांना याचा नक्कीच त्रास होऊ शकतो असं या ठिकाणी एकंदरीत आपण आता पाहिलं असेल की लक्ष्मी रस्ता असो, बाजीराव रस्ता असो, शिवाजी रस्ता असो किंवा टिळक रस्ता असो, नारायणपेठेचा काही भाग जिथे हे काम झालेलं आहे, तर या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे असताना परत रस्ते पूर्ववत होणं खूप आवश्यक होतं, पण तसं झालेलं नाही आहे. रस्ते जरी बुजवलेले दिसत असले तरी बऱ्याच ठिकाणी निसरडे झालेले आहेत, खडी पसरल्यामुळं टू व्हीलरवाले स्लिप त्यांचे चाकं स्लिप होत आहेत, ते गाडीवरनं पडतात, अशा घटना होत आहेत. पण जर ह्याकडे जर ह्या किरकोळ गोष्टीकडे पण महापालिका लक्ष देत नसल्यामुळं याची मोठी किंमत वाहनचालकांना मोजावी लागत आहे. तर प्रशासनाने आणि राजकारण्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे प्रश्न तुरंत सोडवला पाहिजे. कॅमेरामन प्रमोद शेलारसह मी ब्रिजमोहन पाटील, धन्यवाद.